ऊसतोडीचे शेतात मोलमजुरीचेच कामं करत होतो आम्ही गावाकडे. आता आम्ही नोकरीचा विचार करत नाही, याच्यातच काहीतरी वाढवण्याचा प्रयत्न करतो. दिवसभरात म्हणजे सकाळी 12 पर्यंतच होतं आमचं 100 पर्यंत गिरायक, आणि 20 रुपये प्लेट प्लेन आप्पे, 30 रुपये प्लेटनी मसाला आप्पे देते. सगळ्यात समाधान देणारी म्हणजे माझी वस्तू सगळ्यांना आवडते, मी जे बनवते ना तर ते खूप समाधान आहे. उघड्यावरचा संसार, पोरा बाळांपासून होणारी ताटातूट, अनंधाराच्या गर्दीत सापडलेलं भविष्य, ऊसतोड कामगार म्हणून काम करणाऱ्या अनिता आणि त्यांचे पती बाबासाहेब यांनी यामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ऊसतोडीला कायमचा रामराम ठोकून हे दाम्पत्य पुण्यात दाखल झालं. पोरा बाळांच्या चांगल्या शिक्षणासाठी कुठेतरी 4 पैशांची नोकरी करायची असा त्यांचा विचार. पण मावशी, तू आपे चांगले बनवतेस, तुझ्या हाताला चांगली चव आहे, आमच्या कॉलेज बाहेर नाश्त्याचा स्टॉल लाव, मुलींना तुझ्या हातचा नाश्ता नक्कीच आवडेल, असं त्यांच्या बहिणीच्या मुलीनं अनिता यांना सांगितलं आणि त्यांचं आयुष्यच बदललं. आज एका छोट्याशा गावातून पुण्यामध्ये येऊन आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करत नाश्त्याचा स्टॉल चालवणाऱ्या अनिता आणि बाबासाहेबांची ही प्रेरणादायी कहाणी. माझं नाव अनिता बाबासाहेब दळवी, माझं इथे कर्वेनगरला रमेश कॉलेजच्या समोर स्टॉल आहे आपल्यांचा. तर माझं स्टॉल येते 5-6 वर्षापासून आहे. गावाकडून आलो आणि स्टॉल सुरू केला म्हणजे असंच काय काम करावं या विचारात नोकरीच्या शोधातच आलो होतो. पण मग फिरल्यावर आणि माझी बहिणीची मुलगी होती इकडे, तिने सुचवलं की तू हे करू शकतेस म्हणून. म्हणजे तिला माहिती होतं की मला हे असं वेगळे वेगळे पदार्थ बनवायची आवड होती घरी, तर तिने सुचवलं मग चालू केलं मी आंब्यांचं. आणि मग सगळीकडे असं इडली डोसा पोहे वगैरे सगळा नाश्ता होता, पण आप्पे कोणाकडेच नव्हते. तेव्हा सुरुवातीला मी एकटीच आप्पे बनवायचे, तर आणि आप्पेला माझ्या चांगला रिस्पॉन्स पण मिळाला. नंतर म्हणजे कोविडमध्ये थोडे दिवस बंद ठेवलं, पण परत चालू केलं तर आता आणखी चांगलं चालायला लागलं. आणि ते कॉलेजच्या मुलांना आप्पेशिवाय होत नाही, म्हणजे ते खूप कधी सुट्टी असेल तरी पण चांगलं मिस करतात आप्पेला. आणि एक मुलगी आली तर बरोबर दुसरे कस्टमरला घेऊन येते. आता सध्या तरी खूप चांगलं चालतं आहे आणि दोघांना होत पण नाही तेवढं. आता मुलाला सुट्ट्या लागल्या त्यामुळे मुलगा पण आता मदतीला येतो. आमचा स्टॉल सकाळी 7:30 उघडतो, 7:30 ते 12 पर्यंत असतो सकाळी. आणि एवढं सगळं आम्ही दोघं घेऊन येतो गाडीवर, आणि संध्याकाळी पण असतो 6 ते 10:30 पर्यंत. दिवसभरात म्हणजे सकाळी 12 पर्यंतच होतं आमचं 100 पर्यंत गिरायक, आणि 20 रुपये प्लेट प्लेन आप्पे, 30 रुपये प्लेटनी मसाला आप्पे देते. नोकरीपेक्षा खूप चांगले आत्ताच्या काळात, आणि आम्हाला तरी नोकरीपेक्षा हेच चांगलं वाटतं. ऊसतोडीचे शेतात मोलमजुरीचेच कामं करत होतो आम्ही गावाकडे, पण मग त्या कामापेक्षा म्हटलं हे इकडे आलो होतो. एक शहरात आलं तर मग मुलांचे शिक्षण होतील आणि नोकरीच्या हिशोबाने आलो होतो. पण मग नोकरीपेक्षा मग मुलीने सांगितलं की नोकरी करण्यापेक्षा तू हे काम कर, तुला तसं पण हे चांगलं जमतं. आणि करून बघितलं तर चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला. तसं मग आता आम्ही नोकरीचा विचार करत नाही, याच्यातच काहीतरी वाढवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हेच जेवढं आपल्याला चांगलं बनवतं आहे. आणि आता कस्टमरला पण खूप सवय झाली आहे आमची. आता सुरुवातीला माझं एकटीचा स्टॉल होता आप्पेचा, आता इथं भरपूर झालेत दुसऱ्यांचे. तरी पण आपल्याला काही फरक नाही पडला म्हणजे कस्टमरचा, त्याचा भरपूर चांगले चालतं. कस्टमर पण येऊन सांगतात की काकू तुमचे आप्पे खाल्ल्याशिवाय आम्हाला दुसरीकडचे आवडत नाही असं भरपूर. आणि तसं म्हटलं की मग आपल्याला पण आणखी चांगलं वाटतं की आपण आता हेच पुढे आणखी चांगलं करावं. सेटल झालो आणि सगळ्यात समाधान देणारी म्हणजे माझी वस्तू सगळ्यांना आवडते, मी जे बनवते ना तर ते खूप समाधान आहे. मग मला त्याच्यामुळे आणखी जास्त चांगलं करावं वाटतं. आम्ही सुरुवात केली ना तेव्हाच असं होतं की आपल्याला कुठलं तरी म्हणजे व्यवसाय करतोय म्हणजे ह्याच्याबद्दल आम्हाला की रस्त्यावर उभं राहून विकणं ह्याच्याबद्दल मला कधी म्हणजे असं वाटलं नाही की आपण छोटं मोठं करतोय. आणि टिकून ठेवायचं जर असेल म्हटलं तर कस्टमरसोबत आपली वागणूक खूप महत्त्वाची असते आणि आपल्या हाताला चव पण महत्त्वाची असते. आपण जे बनवतो ते आणि जेवढं बनवतं ना मी आता जसं आपल्याला घरी स्वतःला खायला जे आवडतं तेच आपण कस्टमरसाठी बनवतो, त्याने कस्टमर आपोआप टिकून राहतं आणि व्यवसाय पण आपला आपोआप वाढतो. म्हणजे आपण व्यवसाय म्हणून करण्यापेक्षा आपल्याला म्हणजे कस्टमरला काय आवडेल हे म्हणून जर केलं तर ते आपोआपच व्यवसाय वाढतो. माझे मिस्टर नेहमी माझ्यासोबत असतं, म्हणजे एकटी नाही करत मी हे सगळं आम्ही दोघं मिळूनच करतो सगळं. माझ्याकडे रेड चटणी आहे, ती पण सुरुवात मीच केली होती. आता सगळे कस्टमर सांगतात की काकू तुमच्याकडे जशी आहे ना तशी कुठेच मिळत नाही.
आणि आप्याची चटणी पण माझी पूर्णपणे म्हणजे अर्धे अर्धे नारळाची चटणी असते, म्हणजे जे लोक डाळीची शेंगदाण्याची वगैरे बनवतात ना, नारळाची चटणी असते माझी। सकाळसाठी संध्याकाळी करून ठेवायचं, परत संध्याकाळसाठी सकाळी बनवून ठेवायचं, म्हणजे पिठाला किमान 8 तास तरी लागतातच पूर्णपणे व्यवस्थित व्हायला। तेवढं सगळं घरी आणि आठवड्यातून एक दिवस आमचा सोमवारचा संध्याकाळी सामान वगैरे आठवडाभराचं आणून ठेवते सगळं। दिवसभराची सुरुवात सकाळी 7:30 होते, म्हणजे सकाळी 5 उठल्यापासून होते, 5 तयारी करतो आणि 12 इथून गेलं की परत संध्याकाळची तयारी, थोडंसं घराचं काम आवरलं की संध्याकाळची तयारी आणि दुसऱ्या रात्रीच पीठ काढून ठेवावं लागतं। पीठ वगैरे सगळं घरी बनवते मी, सगळं एवढं जेवढा लागतं आपल्याला मटेरियल ते सगळं घरीच बनवते। पोहे, इडली म्हणजे सांबार वडा वगैरे असेल तर ह्याच्यापेक्षा हा नाश्ता सगळ्यांना हेल्दी वाटतो, म्हणजे लाईट पण लाईट वाटतो आणि गरम गरम असतं सगळं, सगळं मुलांच्या समोरच बनवलेलं असतं। मी आता एका वेळेस 4 बनवते, म्हणजे माझे 10 जरी उभे असले तरी 5 मी सगळ्यांना तेवढं देऊ शकते। म्हणजे कधी घाई गडबडीत थंड असलं की थोडासा फरक होतो, पण गरम गरम दिलं की चांगलं होतं कस्टमर। इथे मी भांडे वगैरे धुण्याचं काहीच काम ठेवत नाही, म्हणजे ज्यांनी आमचा वेळ पण वाचतो, बटर पेपर टिश्यू पेपर असा वापर करते, म्हणजे जे की प्लेट धुण्यात वेळ जातो आणि सगळ्यांना पाणी इकडे तिकडे रस्त्यावर पाणी सांडता येत नाही आपल्याला, त्यामुळे टिश्यूज वापरते मुलं हात धुण्यासाठी।